आडी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, कार्यकर्त्यांचा जल्लोष। आशाबाई बाळासो पोतदार अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी रावसाहेब मल्लू मधाळे यांची बिनविरोध निवड। आडी येथील ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी आशाबाई बाळासो पोतदार तर अध्यक्षपदी रावसाहेब मल्लू मगदूम यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडणूक अधिकारी म्हणून राममूर्ती केवी यांनी काम पाहिले। बुधवार दिनांक 19 रोजी दुपारी निवड प्रक्रिया पार झाली। ही निवडणूक प्रक्रिया पार पडताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली। नवनिर्वाचित ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांचा उपस्थित श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार म्हणाले, माजी मंत्री सौ शशिकला जोले व खासदार अण्णासाहेब जोले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यात आलेला असून या दोघांच्या मार्फत दोन्ही गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार व या ग्रामपंचायतचा कारभार अतिशय पारदर्शक व कोणत्याही पद्धतीचा दुजाभाव न करता करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करून अध्यक्ष व उपाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आता झालेले आहे। आशाताई पोतदार आणि रावसाहेब मधाळे यांचे दोघांची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्याच्यासाठी सहकार्य ज्यांनी ज्यांनी केलं, ज्या मेंबरांनी सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं आणि ह्याने सगळ्यांनी मिळून सहकार्य करून इथून पुढे पंचायत चांगली चालवा अशा ह्या उद्देशाने सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन पंचायत ही चांगली चालवा ह्या उद्देशाने यांच्याकडे सर्वांमध्ये कारभार दिलेला आहे आणि पंचायत चालवत असताना की कुठलाही दुजाभाव हे तर अगोदरही झालं नाही आणि आता येणार नाही। सगळं राजन असू दे, उलेशन असू दे, संतोष असू दे किंवा हे असू दे, प्रत्येकाने सहभाग दिलेला आहे। सुदृढ सगळी म्हणजे इथं आलेल्या हंसना आडी जैनवडी सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं मागच्या 2.5 वर्ष येईल आणि पुढील 2.5 वर्ष आम्हाला सहकार्य करतील आणि इथून पुढे मी बी चांगलं झालं हे मी मेंबर अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत चांगलं चालवतील ही आशा धरून त्यांच्याकडे कारभार हा सोपवायचा असं सगळ्यांनी हे करून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले आणि हे जोल्ले वहिनी आणि अण्णासाहेब जोल्ले यांचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करायचं असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचं असं ठरवून सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। इथं असं काही म्हणजे ठरलेलं नाही, सगळ्यांनी चांगलं चालावं असं हे केलेलं आहे। या निवडीप्रसंगी माजी उपाध्यक्ष रुपाली पाटील, संगीता ऐवाळे, ग्रामपंचायत सदस्य शिवकुमार पाटील, बसवराज पाटील, उषा नाईक, अण्णाप्पा भोसले, रुपाली काटवाळे, उमेश हेब्बाळे, शोभा घस्ते, काकासाहेब पाटील, राजू पाटील, महेश पाटील, बाळगोंडा पाटील, सिद्धू उंदुरे यांच्यासह महिला, युवक वर्ग, पोलीस प्रशासन उपस्थित होते।